खेडगावमधील विश्वेश्वर प्रतिष्ठानातर्फे निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी आणि शिवलीलामृत पारायण सोहळ्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे उदयनराजेनगर येथील विश्वेश्वर मंदिरात हा सोहळा होत आहे केळगाव मधील उदयनराजेनगर येथील विश्वेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वर आणि शिवलीला शिवलीलामृत सोहळ्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे यावेळी कलश पूजन, प्रतिमा पूजन, दीप पूजन ग्रंथ पूजन ग्रंथपूजन विळापूजन असे कार्यक्रम झालेत सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे बाजार समिती सभापती विलास शिंदे नगरसेवक राहुल कांबळे गणेश कवडे लता शेळके गौरी नन्नवरे सुनील कोतकर सविता कराळे रुपेश गुगळे श्रावणी कुंठेकर योगेश कुमठेकर सुभाष महाराज सूर्यवंशी विश्वेश्वर प्रतिष्ठानाचे अध्यक्ष गणेश अंजाबापू सातपुते सचिन सातपुते जगन्नाथ महाराज जाधव प्रभाकर गुंड बाळासाहेब राहीन नानाभाऊ शिर्के सुभाष धांडे संतोष कोतकर सुधीर कारले बाबासाहेब कोतकर गणेश सातपुते बाळासाहेब मुंडे अंजाबापू सातपुते आदी उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या मनोगतात अशा धार्मिक सोहळ्यातून एकोपा वृद्धिंगत होत असल्याचं सांगितलंय त्याचे उद्घाटनाचा आज हा सोहळा इथं होत आहे आ, या ठिकाणी माननीय आ, सन्माननीय आ, मान्यवर जे आहेत की गणेश कवडे पाटील म सुनील मामा कोतकर मनोज कोतकर लता ताईसळके महापौर बाळासाहेब वाकळे साहेब आमदार संग्राम भैया जगताप सचिन भाऊ जगताप यांच्या या ठिकाणी उपस्थिती आहे त्याचप्रमाणे कलश पूजन प्रतिमा पूजन ध्वनीपूजन तुलसीपूजन दीपपूजन ग्रंथपूजन विनापूजन ह्या सोहळ्याचा हा सोहळा इथे आय संपूर्ण पार पाडलेला आहे ह्या ह्या प्रतिष्ठानाचे अध्यक्ष श्री गणेश अंजाबापू सातपुते दरवर्षी हा सप्ताह सोहळा नियोजन करत आहे आलत आ, आले आहे तरी हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी ह्या स विरियामध्ये करीत आहोत केडगावमध्ये हा सप्ताहाचं आम्ही नियोजन करीत आहोत तसेच मंडळाचे अध्यक्ष गणेश गणेशांजाभाऊ सातपती यांच्यामार्फत सर्व आमचे विदेश विश्वेश्वर प्रतिष्ठानचे सहकारी आम्हाला वेळोवेळी साथ देतात तसेच परिसरातील तरी भाविक भक्त हे पण आम्हाला मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये साथ ह्या कार्यक्रमासाठी दे देत असतात होत। तरी सर्व नागरिकांचे मी आभार मानतो की हा का कार्यक्रम एवढा मोठा उ सुरू होत आहे तसंच सर्व आठ दिवस हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात चालू होणार आहे ना महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह्या कार्यक्रमासाठी आम्ही बोलावले आहेत तरी सर्व भाविकांनी याचा कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा तसेच ह्या परिसरामध्ये आम्ही धार्मिक सांस्कृतिक सामाजिक उपक्रम मा मंडळातर्फे राबित आहोत गणेश सातपुती हे आमचे का अध्यक्ष असले अध्यक्ष आहेत त्यांच्यामार्फत आम्ही सर्व परिसरामध्ये हे नियोजन करीत आहोत दरवर्षी हा सप्ताहाचं पण नियोजन करत हे वर्ष सातवं आहे सप्ताहाचं वर्ष सातवं असून आम्ही सर्व परिसरातील लहान थोर मंडळी या कार्यक्रमातील मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत तसेच शिवरात्री दिवशी आमची भव्य अशी दिव्य हत्ती घोडे डोल पथक अशी मिरवणूक आम्ही शिवरात्रीच्या दिवशी पूर्ण नगर श आमच्या उपनगरामध्ये मिरवणूक काढीत आहोत तसेच ह्या परिसरातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा विश्वेश्वर प्रतिष्ठानद्वारा आयोजित हरिनाम सप्ताह शिवरात्री महोत्सव प्रित्यर्थ या ठिकाणी होत असलेला हा नामसप्ताह या नामसप्ताहाकरिता महाराष्ट्रातील विद्वतरत्न या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत कलिकाल मनुष्य मनुष्यमात्राच्या कल्याणाचा उद्देश मनात ठेवून विद्वान मंडळी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत कारण आपल्या देशामध्ये भारतीय संस्कृतीला फार मोठा मान आहे आणि भारत संस्कृती ही जी आचार विचार प्रधान आहे उच्चार प्रधान आहे म्हणून तरुणामध्ये या प्रकारचे संस्कार घडून यावेत याकरता या, या मंडळाने सातत्याने प्रयत्न करून अखंड हरिनामाचं सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी त्यांच्या फार मोठ्या ह्या नामसप्ताहाला शुभेच्छा आहेत त्याकरिता महाराज म्हणून या ठिकाणी मुंडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर या ठिकाणी चांगल्या चांगल्या मंडळीला आमंत्रित केले सर्व परिसरातील लोकांनी त्याचा आस्वाद घ्यावा हे मी त्यांना नम्रतेची विनंती करतो आज महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार समाजप्रबोधनकार इंदुरी करवा यांचं कीर्तन होणार आहे पाच ते सात सर्वभाविकांनी या कीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे त्याचप्रमाणे दररोजही चांगल्या प्रकारचे कीर्तनकार आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत दररोजची पार्श्वभूमी आम्ही दररोज तुम्हाला सांगू पहाटे चार ते सहा काकडा होईल नंतर सहा ते सात एक तासापुरामध्ये विष्णू सहस्रनाम होईल नंतर शिवलीला ग्रंथाचं पारायण होईल ज्ञानेश्वरीचं पारायण होईल नित्याने भगवंताचा अभिषेक होईल आणि मग रात्री आठ ते दहा कीर्तनाचा कार्यक्रम हरिपाठाचा कार्यक्रम आणि आठ ते दहा कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि शेवटी कालेचं कीर्तन आदरणीय परमश्रद्धेय ज्ञानेशोग आश्रमाचे अध्यक्ष गुरुवरे जंगले महाराज शास्त्री यांचे होऊन महाप्रसादाचं वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता होईल या ठिकाणी महानगर न्यूजने या ठिकाणी का दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत मंगळवार दिनांक पाच मार्च पर्यंत हा सोहळा चालणार असून दररोज कीर्तन प्रवचन असे विविध कार्यक्रम होणार आहेत सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली होती प्रतिनिधी मयूर नवगिरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर